अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत 14 विद्यांचं आणि 64 कलांचं अधिपती असणाऱ्या घरोघरी दीड दिवसासाठी पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पाचं आज विसर्जन होतंय. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबईसह ठिकठिकाणी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. अनेक शहरांमध्ये कृत्रिम तळी उभारण्यात आली आहेत. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलीस यंत्रणेनेही विशेष काळजी घेतली आहे. एकूणच आज समुद्र किनाऱ्यावरचं वातावरण हे बाप्पाच्या निरोपामुळे भक्तिमय झालं आहे. पुणेकरांना दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन वाहत्या पाण्यात करता येणार आहे. खडकवासला धरण 100% भरल्यानं मुठा नदीत पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. मुठा खोऱ्यात पडलेल्या दमदार पावसामुळे खडकवासला धरण यंदाच्या पावसाई हंगामात चौथ्यांदा 100% भरून वाहू लागलंय. दुपारी 2 वाजता खडकवासला धरणातून 856 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यास सुरुवात झाली. दरम्यान सकाळपासूनच सर्व चारही धरण क्षेत्रातल्या पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे पाण्याची आवक कमी झाली आहे. तरी देखील आपल्या बाप्पाचं विसर्जन स्वच्छ आणि वाहत्या पाण्यात होत असल्याचा पुणेकरांना आनंद होतोय. मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर निवासात गणपती विसर्जनाचा पायंडा यंदा मोडण्याचा निर्णय घेतलाय. महापौर निवासात गणेश मूर्ती विसर्जनाची गेल्या 10 वर्षांची प्रथा बंद करण्यात आली. यंदा महापौर बंगल्यातील गणपतीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. महापौर निवासाच्या शेजारी असलेल्या महापालिका क्रीडा संकुलात यंदा विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. माजी महापौर डॉक्टर शुभा राऊळ यांनी ही प्रथा सुरू केली होती. विसर्जनावेळी गर्दी होते आणि ह्याच कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचं महापौर महाडेश्वर यांनी सांगितलंय. मात्र ह्यामागे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला जागा देण्याच्या निर्णयामुळे यंदापासून महापौर निवासात गणेश विसर्जनाची प्रथा बंद करण्यात आल्याची चर्चाही सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे आता फक्त तांत्रिकदृष्ट्याच पक्षात आहेत. राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं भाकीत वर्तवलं जात आहे. ते भाजप पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरवण्याच्या हालचालीही जोरदार सुरू आहेत. अशा वातावरणात मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी गणपती दर्शनाच्या निमित्तानं गेले होते. उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येतात. यावेळी राणे शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीपुढे महिलांनी सामूहिक अथर्वशीर्षाचं पठण केलं. यंदा 31,000 महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठणाचं यंदाचं हे 30वं वर्ष आहे. पुण्याच्या प्रथम नागरिक मुक्ता टिळक आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. पवित्र अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम झाला आणि मनाला खूप प्रसन्न वाटतंय. आणि अशा कार्यक्रमांच्यामुळे आणि विशेषतः महिलांच्या सहभागामुळे एक प्रसन्न उल्हासदायक सद्भाव निर्माण करणारं, प्रेम आणि शांती निर्माण करणारं असं हे वातावरण आहे. इंदापूर नगरीत प्रमुख आकर्षण ठरलं ते श्रीमंत शिवराज प्रतिष्ठान अखिल मंडईच्या मिरवणुकीचं. या मंडळाचं 51वं वर्ष असल्यानं या मंडळानं 51 मुलामुलींच्या ढोलताशाचं पथक स्थापन करून गणेशाची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली होती. ग्रामीण भागात ढोलताशा पथक असणारं हे पहिलंच मंडळ आहे. या मंडळाची आकर्षक असणारी गणेशाची मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती. आता फास्ट न्यूजमध्ये इतरही बातम्यांचा आढावा घेणार आहोत. अर्थातच फास्ट पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच ग्रामस्थांनी राजगुरूंच्या वाड्यावर तसंच बस स्थानकाजवळील पुतळ्याजवळ तिरंग्याला सलामी दिली. यावेळी इनकलाब जिंदाबाद भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी राजगुरूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच विविध कार्यक्रमांचंही आयोजन यावेळी करण्यात आलं होतं.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला असला तरीही सरासरीपेक्षा पाऊस कमीच झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना हंगाम पिकाला मुकावं लागलंय. त्यामुळे महाराष्ट्र तसंच मध्य प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने बनवण्यात आलेल्या 52 प्रकल्पातून शेती करता पाणी सोडावं तसंच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणी करता शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला. सरसकट शेतकरी कर्जमाफी तसंच शेतकऱ्यांवर ओढवलेलं आसमानी संकट पाहता शासनानं तात्काळची दखल घ्यावी याकरता शिवसेनेनं तुमसर राज्य महामार्ग अडवून रास्ता रोको केला. दरम्यान लवकरात लवकर 52 प्रकल्पातून पाणी सोडण्यात येईल हे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मुंबईत काही ठिकाणी पावसाची संततधार तर काही ठिकाणी लख्ख ऊन पडलं असून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. पहाटे 5:30 वाजेपर्यंत कुलाब्यात 32.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर सांताक्रूजमध्ये 85.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आज दुपारी 2:55 4.11 मीटरची हायटाईड होती. त्यातच आज 1.5 दिवसाच्या घरगुती गणपतींचं विसर्जनही आहे त्यामुळे सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात येतोय. रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच म्हणजे कालपासून बरसायला सुरुवात केली आहे. 24 तासात जिल्ह्यात 59.60 मिलीमीटर पाऊस पडलाय. सर्वात जास्त पावसाची नोंद ही चिपळूण तालुक्यात झाली असून तब्बल 112 मिलीमीटर पाऊस पडलाय. त्याखालोखाल लांजा 98 मिलीमीटर, संगमेश्वर 72 मिलीमीटर, राजापूर 62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत 2468 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 800 मिलीमीटर पाऊस कमीच पडलाय. कोल्हापूरमधलं राधानगरी धरण 100% भरलंय. त्यामुळे धरणाचे 3 आणि 6 नंबरचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या वडगाव काशिंबे इथे घोड नदीत अडकलेल्या एका आजींना 3.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात स्थानिकांना आणि नागरिकांना यश आलंय. तसंच 70 वय असलेल्या शशिकला डोके या घोड नदी पात्रात धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र धरणातून 12,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाली आणि आजी नदीच्या मध्यभागी असलेल्या खडकावर अडकल्या. अखेर 50 ते 60 फूट आतमध्ये अडकलेल्या आजींना पोलीस आणि नागरिकांनी मानवी साखळीद्वारे टायरच्या ट्यूबच्या सहाय्यानं नदी बाहेर काढलं. आजींचा जीव वाचवण्यासाठी बिंभे धरणातील पाण्याच्या विसर्गाचा प्रवाही कमी करण्यात आल्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या आणि ह्या आजींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. नगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामावरील पिंपळा इथे बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव पावसात वाहून गेल्यानं रेल्वेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे 15 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे आणि बीडपर्यंत देखील काम जोरात सुरू आहे. दरम्यान आष्टी तालुक्यातील पिंपळा इथे रेल्वेच्या कामावर तयार केलेला पूल पावसानं वाहून गेलाय त्यामुळे काम ठप्प झालंय. डोंबिवली स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या वीरा शॉपिंग सेंटरच्या 3rd माळ्याला अचानक दुपारी आज भीषण आग लागली. या इमारतीत काही कुटुंबीय राहत होते मात्र परिसरातल्या रहिवाशांच्या मदतीनं त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या आगीवर अजूनही नियंत्रण मिळालेलं नाही. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 4 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झालेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न करत आहेत. दरम्यान या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसून कोणीही जखमी झाल्याचं वृत्तही नाहीये. मात्र 3rd माळ्यावर अनधिकृतरित्या कापडाचं गोदाम होतं त्याच गोदामाला ही आग लागली असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.
पुणे जिल्ह्यातल्या तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या कॉलेज विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. यशवंत गोलपुरी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मूळचा तेलंगणाचा असून पुण्यातल्या सिम्बॉसिस कॉलेजमध्ये तो शिकत होता. शुक्रवारी त्याच्या कॉलेजचे 51 विद्यार्थी तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. गडावरच्या तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या यशवंतचा बुडून मृत्यू झाला. मावळा जवान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून गडाच्या पायथ्यापर्यंत आणला. भंडारा जिल्ह्यातल्या तिरोडा तालुक्यात शेतात पाणी पाहणी करताना वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अनेक दिवसांपासून पावसानं दडी दिली होती, मात्र 2 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे सेवकाराम बिसेन शेतातील पाणी वाहून जाऊ नये म्हणून भर पावसात शेतात बांध बांधण्यासाठी गेले होते, मात्र तिथेच त्यांच्यावर वीज कोसळून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अंबरनाथ पालिकेच्या बीजी छाया रुग्णालयातील डॉक्टरांना गेल्या 1.5 महिन्यांपासून वेतन मिळाले नाही, त्यामुळे डॉक्टर वर्गात नाराजीचा सूर आहे. अंबरनाथ पालिकेचे हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय 2016 मंत्रिमंडळात घेण्यात आला होता. 6 महिन्यात पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन शासनानं दिलं होतं, त्यामुळे अंबरनाथ पालिका गेली 6 महिने रुग्णालयातील डॉक्टर नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना वेतन देत होतं. मात्र शासनाकडेच हस्तांतरण दिवसेंदिवस रखडत चालल्यानं गेल्या 1.5 महिन्यांपासून ह्या रुग्णालयातील 17 डॉक्टर आणि नर्स यांना वेतन मिळालेलं नाही. ह्यासंदर्भात पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता 8 दिवसात डॉक्टरांना वेतन दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूरसदृश्य परिस्थितीची हवाई पाहणी केली. बिहारमध्ये कंकई महानंदा आदी नद्यांना पूर आल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे. बिहारमध्ये अनेक दिवसांपासून पूरस्थिती आहे आणि या पुराचा 19 जिल्ह्यांना फटका बसला असून आतापर्यंत 400 जास्त लोकांचा यात मृत्यू झाला आहे. पंतप्रधान पाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली. गोंडा श्रावस्ती बहराईच जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. पूरबाधितांना तात्काळ आवश्यक ती सर्व मदत देण्याच्या सूचना योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिल्यात. बहराईचमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटपही त्यांनी केलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.